नमस्कार, मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. इथे बघू शकता मी ना हा अर्धा एक कोबी घेतलेला आहे, तो छानपैकी बारीक कापून घेतलेला आहे. आणि ह्या कोबीला आता मीठ लावून ठेवणार आणि सगळं त्यातलं पाणी काढून घेणार. आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ना, ती कोबीपासूनच बनते. कोबीपासून आपण भरपूर पदार्थ बनवतो, पण ही कोबीपासून आज मी एक अशी भाजी बनवणार आहे की जी भाजी नॉनव्हेजलाही टक्कर देईल. एकदम मस्त अशी हॉटेलसारखी, पण आपण घरीच बनवणार आहोत अशी ही कोफ्ता भाजी बनवणार आहे मी कोबीची. तर चला बघूयात कशी बनवायची. तर आता इथे मी कोबीला मस्तपैकी मीठ लावून त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. मग हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकून याच्यामध्ये हे सगळं छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यामध्येच आपण आता 2 चमचे बेसन ॲड करणार आहे. आणि याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 चमचा आपण तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. आणि हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर कापून टाकली, छान कोथिंबीरने टेस्ट येते. त्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून याचा एक छान डो बनवून घ्यायचा आहे. एकदम मस्तपैकी असं घट्टसर एकदम छान बनून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. जी कोबीचं पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपण हा डो बनवून घ्यायचा आहे. कोबीच्या बॉल्ससाठी लागणारं जे पीठ आहे आपण ते मळून घेतलेलं आहे. आणि याचे आपण आता छोटे छोटे मीडियम आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे. आपल्याला जशा ज्या आकारामध्ये पाहिजेत त्या आकारामध्ये आपण ह्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आता हे बॉल्स आहेत ना, आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे. मी सगळे बॉल्स बनवून घेते, तेल तापत ठेवलेले. आता हे आपले तयार केलेले बॉल्स तेलामध्ये छान सोडून घ्यायचे आहेत. आणि हे छानपैकी ना कमी गॅसवरती मंद आचेवरती हळूहळू तळून घ्यायचे आहेत. कारण हे बॉल्स आपण बनवलेले आहेत ते आपण आतून पण चांगले शिजले पाहिजेत. त्यासाठी ते छानपैकी कमी गॅसवरतीच कुरकुरीत असे भाजून तळून घ्यायचे. आता आपण हे सगळे सोडून घेऊयात, थोडा वेळ लागेल. पण छान हे बॉल्स मस्त असे गोल्डन कलरवरती छान बघा, आता बघू शकता एकदम मस्त कलर आलेले आहेत. ह्याच कलरवरती आपण हे सगळे तळून घ्यायचे आहेत. आपण हे बॉल हे असेच खाऊ शकतो स्नॅक्स म्हणून, चहाबरोबर वगैरे खूप छान लागतात, टॅमॅटो सॉस चटणीबरोबर. पण आपण आता याचे आपण थोडेसे स्नॅक्ससाठी ठेवणार आहोत आणि बाकीच्याची भाजी बनवणार आहोत. भाजी तर एकदम मस्त होते याची. कोबी कंटाळा आला ना खाऊन, रोज रोज तोच तोच खाऊन, तर आपण हे अशा प्रकारे बनवू शकतो. आता इथे सगळे बॉल्स तळून घेतलेले आहेत आणि इथे वाटण मी काढते आहे. ते कांदा, टॅमॅटो, लसूण, कोथिंबीर, मिरची, थोडंसं डाळवं घेतलेलं आहे आणि काजू तुम्हाला हवे असले तर काजू जे अवेलेबल असेल ते. आता याची छानपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट आपण आता फोडणीसाठी वापरणार आहोत. आता जे तेल राहिलं होतं त्या तेलामध्येच आपण खडे मसाले टाकलेले आहेत, वेलची, दालचिनी, लवंग वगैरे. आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि ह्याची छान फोडणी करून घ्यायची. आणि हा आपला वाटलेला जो मसाला आहे ओला मसाला, तो आपण याच्यामध्ये टाकूयात. आणि तेल सुटेपर्यंत हा छानपैकी गोल्डन होईपर्यंत फ्राय करूयात. कारण आपण जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत मसाल्यासाठी ते कच्चे आहेत, तर त्यांचा जो वास आहे तो गेला पाहिजे. आणि तेल सुटेपर्यंत आपण हे तळून घ्यायचं. आता इथे मी एक ना वाटी छोटे 2-3 चमचे दही घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये मी आता हे सगळे सुके मसाले जे हळद, लाल तिखट, गरम मसाला हे टाकून सगळे मिक्स करून घेणार आहे. याच्यामुळे ना एक अशी आंबटशी चव अशी येते याला आणि भाजी खूप टेस्टी होते. आता आपला मसाला फ्राय होईपर्यंत आपण हे दही छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं दही आहे ते ॲड करायचं. गॅस एकदम स्लो ठेवायचा, दही फाटायची शक्यता असते. मग स्लो गॅसवरतीच हे छानपैकी दही त्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हलवत राहायचा सारखा मसाला, जेणेकरून तो फाटणार नाही आणि एक चांगलं टेक्स्चर भाजीला येईल, घट्टसरपणा येईल आणि भाजी अशी आपली खूप टेस्टी होईल. आता आपण हे जे बॉल्स बनवले ते बघू शका, आतून मस्तपैकी शिजलेले आहेत. तर आता हे बॉल्स आपण या मसाल्यामध्ये ॲड करायचं. आपला मसाला बघू शकता छान तेल सुटलेलं आहे, मसाला आपला रेडी आहे. आता याच्यामध्ये आपण हे बॉल्स सोडून घेऊयात आणि छानपैकी हे एक छान बॉल्स आपल्याला जितके पाहिजेत ना तितके आपण याच्यामध्ये सोडून घ्यायचे. मी हे 4 माणसांसाठी लागणारी भाजी बनवते आहे, तर 4 माणसांप्रमाणे हे बॉल्स मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. बाकी सगळे मी स्नॅक्ससाठी वापरणार आहे चहाबरोबर खायला.
संध्याकाळच्या वेळेला भाजी जर नसेल आणि कंटाळा आला असेल तिथेच भाज्या कोबी वाटाणा वगैरे असं खाऊन, तर हा एक नवीन प्रकार आपण करू शकतो आणि खूप टेस्टी होते भाजी ही। आता आपली ही भाजी छानपैकी एक उकळी आलेली आहे, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लागेल तसं पाणी ॲड करायचं, जर नको असेल तर त्या पाण्यामध्येच ती मस्तपैकी आपल्या इथे कोफ्ते तयार होतात। आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर, आता कोथिंबीर छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि आपली भाजी तयार आहे। थोड्याशा मिरच्या पण टाकलेल्या आहेत एकदम चांगली टेस्ट येण्यासाठी, कच्च्या मिरच्या खूप छान लागतात भाजीमध्ये। आपली भाजी रेडी आहे, मी ताट वाढून घेतलेलं आहे बघू शकता, याच्यामध्ये मस्तपैकी आपली कोफ्त्याची भाजी कोबीची त्याचबरोबर डाळ भात चपाती, माझं ताट रेडी आहे या जेवायला। तर कशी वाटली तुम्हाला कोबीच्या कोफ्त्यांची भाजी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।